थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेच्या पंधरा ऑगस्टच्या भागात विनीतने आता सगळं काही जेवण बाहेर आणलेलं असतं आणि तो त्या तिघीनाही सांगतो की चला जेवायला बसा पटकन या या आणि त्यानंतर विनीतने सगळं काही केलेला स्वयंपाक बाहेर घेऊन आल्यानंतर तिथे अचानक शोभा येते आणि शोभा परत तिघींचाही अपमान करत विनीतला खूप काही सुनवायला लागते ती म्हणते की अरे वा तुझ्या बापाने धर्मशाळा तर उघडलीच आहे आता त्यांची सेवा तूही करायला लागलास का नाही म्हणजे बापाला त्यांचा पुळका होताच आता तुलाही चालू झाला जाऊ देत मला काय करायचं आहे चालू देत तुमचं चा। असं सांगून तिथे तुम्ही निघून जाते विनीत तिथे म्हणतो की जाऊ देत ती तशीच बोलते ना अजिबात लक्ष देऊ नका तिच्याकडे मी पाणी घेऊन आलो विनीत गेल्यानंतर तिथे निधी सांगते की मला तर अजिबात लक्ष जातच नाहीये तिच्याकडे मला ना खूप जोराची भूक लागली आहे तेव्हा कमलाकर सांगतो ते की हा ना मग मस्त जेव आता पाणी घेऊन येतो मिळून आता बसतात पाणी आणल्यानंतर निधी आता पाणी पिणार तिथे शोभा येते आणि शोभा परत आता निधीच्या हातातून ग्लास हिचकावून घेत तिला सुनवायला लागते ला ती म्हणते की काय गे तुझं वचावचा करणार खरकट तोंड अजिबात तिथे लावू नकोस वरण पाणी पी आणि तिथे परत अपमान करून निघून जाते त्यानंतर मानसी संपदा निधी तिघी आता ते जेवणावरची झाक उघडून पाहता तर जेवण खूप कमी असतं चपात्या तर दोनच असतात तेव्हा आता तिघीन हे जेवण पूर्ण नाही हे विनीतच्या लक्षात येतं विनीत लगेच म्हणतो की हां अरे तुम्हाला जेवण पूर्ण नाही कराय मी जाऊन पटकन आता काहीतरी घेऊन येतो तेव्हा आता कमलाकर सांगतो की हां जा विनीत पटकन घेऊन ये मानसी त्याला थांबवते आणि सांगते की अरे विनीत नाही नको काय ना मला जास्ती भूक नाहीये आई निधी तुम्ही जेवण करा तर मानसे खूप मोठा त्याग करायला निघालेली असते तेव्हा आता कमलाकर सांगतो की नाही विनीत यांनी सकाळपासून काहीच खाल्लेलं नाहीये जा बरं घेऊन ये तेव्हा आता संपदा सांगते की थांब विनेत अरे आम्हाला पुरेल इतकं जेवण आणि तसे जास्तीची भूक नाहीच आहे आम्हाला प्रत्येक वेळेस हट्ट करणारी निधी यावेळी खूप मोठा त्याग करायला निघालेली असते ती तिथे म्हणून आणि संपदा दोघीनाही सांगते की मला ना जास्तीची भूक नाहीये तेव्हा आता कमलाकर म्हणतो की अरे आता तर मनाने ना खूप जोराची भूक लागली आहे बरं विनीत काहीतरी घेऊन ये इतक्या तदा तिथे शुभदा येते आणि शुभदा परत त्यांचा अपमान करत मानायला लागते की अरे काय करताय तुम्ही जेव्हा ना पटापटा एवढी मोठी भांडी पडली आहे तिथे घासायची आणि परत ती निघून जाते तेव्हा आता जी हट्टी निधी आतापर्यंत कोणाचं काहीही ऐकून न घेणारी निधी तिथे खूप मोठा समजूतदारपणा दाखवायला लागते ती सांगते की ताई तू आणि आई जेवा खरच मला भूक अगं माझी तेव्हा मानसी सांगते की निधी झोप लागणार आहे का उपाशी पोटी जेव बर गुपचूप तर तिघीनाही आता अश्रू अनावर झालेले असतात आतापर्यंत बापाच्या छत्र राणी सारख्या वाढणाऱ्या या दोघींवरती खूप वाईट वेळ आलेली असते कमला या दोघांनाही त्यांची अवस्था पाहवत नसते त्यांनाही खूप वाईट वाटत त्यानंतर संपदा एक घास घेते आणि मनूला भरवायला लागते तेव्हा आता मनू इशाऱ्याने तोच घास निधीला भरवायला सांगते तर संपदा परत आता घास भरवते त्यानंतर ती मनूला घास बनवला तेव्हा आता मनू तिच्या हातून घास घेते आणि स्वतःच्या आईला इकडे जेलमध्ये तेजस विचारत असतो इतक्यातच हवालदार त्याच्यासाठी जेवण घेऊन येतो त्यानंतर हवालदार आता निघून जातो तर ते तेजस अन्नाचा अपमान न करता अन्नाला नमस्कार करतो आणि त्यानंतर पाणी पिऊन गप्पच असतो त्यानंतर त्याला संपतरावांची आठवण यायला लागते की पहिल्यांदा संपतरावांच्या त्यांची भेट झालेली असते ते म्हणजे तेजसने त्याचं ते ते इंट्रोडक्शन तो इन्कम टॅक्स ऑफिसर आहे असं करून दिलेलं असतं त्यानंतर त्याला तो प्रसंग आठवतो की जेव्हा त्याने खोटे दागिने बनवून आणलेले असतात आणि लग्नामध्ये काहीतरी आपण पुढे करूयात असं संपदाला सांगून धीर दिलेला असतो त्यानंतर लग्नातला तो प्रसंग तेजसला आठवतो की खोट्या लग्नामुळेच खोट्या दागिन्यामुळेच आता सत्य समजल्यानंतर रजनीने लग्न मोडून निघून गेलेले असते आणि संपतरावांचा खूप मोठा अपमान झालेला असतो तर इकडे शुभदाच्या घरी संपदा ही भांडी घासत असते इतक्यात मनू येते आणि मनू सांगते की अगं आई काय करते आहेस तू तू बाजूला हो बरं मनू सांगते की नाही आई ते काम माझं मी बघेन तू जा बरं निधीजवळ जाऊन बस तेव्हा आता संपदा सांगते की बरं ठीक आहे हात धुते संपदा आणि जाते तेव्हा आता मनू भांडी घासण्यात व्यस्त असते इतक्यात कमलाकर मामा येतात आणि हात जोडून मनूची माफी मागतात ते म्हणतात की खरंच तू मामाच्या घरी राहायला आले आहेस आणि तुला ही सगळी असली कामं करावी लागते आहेस संपत कधीच माफ नाही करणार मला तेव्हा आता मनु सांगते की मामा अरे मामाच्या घरी येऊन आता चार भांडी घासायला लागली मग काय झालं आणि तू आमची इतकी मोठी जबाबदारी घेतली आहेस ना मग मी थोडी भांडी घासली तर काय फरक पडतो तेव्हा आता मामा सांगतो की नाही म्हणू मी ना या सगळ्या संकटातून तुम्हाला लवकरात लवकर बाहेर काढेल आणि तुझ्यासाठी निधीसाठी छानस स्थळ बघेन इतक्यात आता शुभदा येते आणि परत ती अपमान करायला लागते ती तिथे कमलाकरला सांगते की काय तुम्ही आता हिच्यासोबत भांडी घासणार आहात का इथे काय करताय चला तेव्हा आता शुभदा पुढे जाते तेव्हा आता कमलाकर जाणार इतक्यात मानेसे त्याला थांबवते आणि तेजस बद्दल विचारते ती सांगते की माम मी फोन पण लावून बघितला परंतु तेजस फोनही रिसीव करत आहेत म्हणजे हॉस्पिटलमध्ये हो त्या दिवशीपासून ते गायब झाले ते अजूनही भेटलेले नाही आहेत तेव्हा आता कमलाकर सांगतो की म्हणजे त्या दिवशी पोलिसांसोबत गेले होते ते खरंच माणूस ना खरंच खूप भारी आहे तो तुला माहिती आहे का अगं संपतचं सगळं काही हॉस्पिटलचं बिल सुद्धा त्यांनीच भरलं होतं तेव्हा आता मनूला धक्काच बसतो तर तिथे कमलाकर सांगतो की परंतु तुम्हाला एक कळत नाहीये मनू आता संपतचं जे काही झालं आहे त्याच्याबद्दल त्यांना काही माहिती असेल का ग तेव्हा आता मनू पाहते हे लक्षात येताच कमलाकर म्हणतो की सॉरी नाही म्हणजे तुला हा विषय काढल्यानंतर वाईट वाटेल बरं ठीक आहे तू पटकन काम उरक आणि झोप लवकर मामा निघून गेल्यानंतर आता मनु तेजस बद्दल विचार करते की पोलिसांशी त्यांचा नक्की काय संबंध असेल तर इकडे तेजसला स्वप्न पडलेलं असतं की मनु त्याला भेटायला आले आहे आणि मनुला पाहून तेजसला धक्का बसतो तेव्हा आता मनू म्हणते की का नको यायला हवं होतं ना इथे आलेच नसते तर तुमचे हे खोटाड रूप मला दिसलंच नसतं मिस्टर राष्ट्रहित आता मान खाली घालून काहीच उपयोग नाही आहे माझ्या आयुष्याची पुरती वाट लावली तुम्ही माझ्या बाबांना लुबाडलं हे होतं का तुमचं राष्ट्रहिताचं काम माझ्या आईला खोटे दागिने जे दिले होते ना तुम्ही ते तुम्हीच दिले होते ना आणि ज्या दिवशी मी तुम्हाला दागिन्याची बॅग घेऊन पकडलं त्या दिवशी मला काय म्हणालात की मी राष्ट्रहिताचं काम करायला चालू आहे बैक परता था, था, था था। ती बॅग घेऊन परत आता खरे दागिने विकून पैसे लुबाडणार होतात ना तुम्ही म्हणून खूप चिडचिड होत असते ती तेजसला जा विचारत असते की का का तुम्ही खोटे दागिने आणलेत का खरे दागिने विकून त्या पैशांचं नक्की केलं तरी काय तुम्ही हे सगळं करण्यामागे नक्की तुमचा उद्देश तरी काय होता त्यानंतर मानसी तेजसला म्हणते की स्वतःच्याच घरात चोरी करणाऱ्या माणसांवरती आम्ही का विश्वास ठेवला का तुम्ही माझ्या बाबांना तुम्ही ना एक नंबरचे फ्रॉड आहात का विश्वास तोडला आता तुम्ही आमचा तेजस फक्त आता मान खालती घालून निमूटपणे हे सगळं काही ऐकत असतो कारण त्याची चूक झाली आहे आणि छोटीशी नाही तर खूप मोठी चूक झाली आहे याची जाणीवही त्याला झालेली असते हात जोडतो आणि मनुची माफी मागत मानतो की माफ करा मला माझा मार्ग चुकीचा नव्हता परंतु मनापासून मला तुमची मदत करायची होती तेव्हा आता मनु तेजसची कॉलर पकडते आणि त्याला म्हणायला लागते की खोटं बोलताय तुम्ही आताही माझ्याशी फ्रॉड आहात तुम्ही चोर आहात तुम्ही असं म्हणून आता मनू तेजसच्या सनकन कानफाटात मारते आणि त्याचवेळी तेजस आता त्या भासातून स्वप्नातून बाहेर येतो येतोना लक्षात येतं की इथे असं काहीच घडलेलं नाहीये लागतो की माफ करा संपत राव मला सगळ्यात आधी इथून बाहेर पडल्यानंतर मी पाय पकडून तुमची माफी मागणार आहे खरं तर माझं घर सोडवण्यासाठी मला हे सगळं काही करावं लागलं मिस लकीच्या प्लीज मला माफ करा समजून घ्या असं तेजस स्वतःचीच मनोमन बोलतो परंतु तेजसला अजूनही एक गोष्ट माहितीच नसते की ज्या संपतरावाची पाय धरून तू माफी मागण्याचा विचार करत असतो तो संपतराव आता जगातून कायमचाच गेला आहे तर इकडे निधी संपदा म्हणू तिघीही असतात परंतु तिघी नाही अजूनही झोप आलेली नसते तेव्हा आता निधी सतत कुस बदलत असते तेव्हा आता म्हणू विचारते की निधी काय झाला आहे झोप येत नाहीये का तुला तेव्हा आता निधी सांगते की अगं ताई मला झोपच लागत नाहीये आपल्या घरच्यांसारख्या उश्या नाही येत ना ग इथे तेव्हा आता पटकन मनु उठते आणि निधीला सांगते की निधी माझ्या लागेल तेव्हा आता निधी पटकन मनूच्या मांडीवरती झोपते तर निधीला मनू सांगते की बघ आता तुला नक्की झोप लागेल तर मनू विचार करते की बाबा कायम तुम्ही आमच्या सुखासाठी झटलात परंतु आता मी तुम्हाला वचन देते की मी कायम आई आणि निधीच्या सुखासाठी झटेन त्यांना कायम सुखात ठेवेन तेव्हा आता संपदाला खूप वाईट वाटायला लागतं आपल्या मुलींची झालेली अवस्था तिला पाहवत नसते तर संपदा ही विचार करते की तुम्ही सुख मी तिला त्यांना देऊ शकेल की नाही माहिती नाही परंतु आता मलाच त्यांचे आई आणि बाप दोन्ही व्हावं लागेल आता मला, मला उद्यापासून मिळेल ते काम करेल अगदी दुरीबाडी करायला लागली तरी सुद्धा तर इकडे रंजित ऑफिसमध्ये असतो तो तिथे रजनीला सांगतो की आता उद्या मीटिंग आहे ना दुपारी तेव्हाच आपण भेटूया तो तेथून निघून जात असताना रजनी त्याला थांबवते आणि त्याला विचारते की अरे रंजित असं का वागतो तू तेव्हा आता रणजित म्हणतो की अगं आई त्या दिवशी मानशीची झालेली चिडचिड तिचा तू राग मला हे सगळं काही विसरता येत नाहीये आणि या सगळ्याला जबाबदार तू असून सुद्धा तुला हे सगळं काहीच चटवत नाहीये अगं मी नंदू काकाकडे चौकशी केली त्यानंतर मला समजतं की ते लोक गाव सोडून कायमचे निघून गेले आहेत ते त्यांच्या मामाच्या घरी राहत आहेत परंतु तुझ्या हट्टीपणासाठी आई संपतरावांवरती ही वाईट वेळ आली त्यांना सगळं काही त्यांचं विकावं लागलं अगं आपण साधं त्यांचा सांत्वनही करू शकत नाही आहेत का असं सांगून रणजित रागानेच तेथून निघून जायला लागतो रणजितला पाठीमागून रजनी हाका मारत असते परंतु रणजित तिच्याकडे दुर्लक्ष करून तेथून तसाच निघून जातो तर गुरुजी आता एक रजनीला सल्ला देत म्हणतात की मॅडम आता सूर्याचं नक्षत्र पूर्ण होईपर्यंत आपल्याला हा त्रास सहन करावा लागेल तेव्हा आता रजनी सांगते की नाही गुरुजी मला एवढा दिवस आता थांबता नाही येणार आहे त्यानंतर ता रजनीला आठवतो तो, तो म्हणजे शुभदाचा चेहरा कारण तिनेच आता लग्नामध्ये खोट्या दागिनेच पितळ उघड पाडलेलं असतं तेव्हा आता एवढं सगळं होऊन सुद्धा रजनीला फक्त स्वतःचा स्वार्थ साधायचा असतो ती गुरुजींना सांगते की आपल्याकडे एक असं प्यादा आहे जे आपण वापरू शकतो आणि प्रत्येकाला आपल्या बाजूने वळवू शकतो तुम्ही एक काम करा आता ते मानसीचे मामा नक्की कुठे राहतात याचा शोध घ्या दुसऱ्या दिवशी सकाळी ते जेलमध्ये आता हवालदाराकडे मोबाईलची मागणी करत असतो तेव्हा आता हवालदार म्हणतो की अरे मोबाईल मी नाही देऊ शकत साहेबांनी बघितलं तर माझी वाट लागेल तेव्हा सांग ला ते वा आता सांगतो की साहेब एकच मिनिट द्या प्लीज इतक्यात आता हवालदाराला फोन आलेला असतो त्याच्या घरून तेव्हा आता हवालदार बोलत असतो की मुलाचं ऍडमिशन आता होईल ग आता डोनेशन साठी आपल्याकडे पैसे नाही आहेत त्याला आपण काय करणार आहोत तेव्हा आता तेजसच्या डोक्यामध्ये प्लॅन शिजायला लागतो त्यानंतर हवालदार फोन ठेवल्यानंतर तेजस विचारतो की मुलाच्या ॲडमिशनचं चाललंय वाटतं तेव्हा हवालदार म्हणतो की तुला काय करायचं आहे तर तेजस म्हणतो की किती मार्क पडले आहेत तेव्हा हवालदार सांगतो की पंच्याण्णव टक्के तेजस म्हणतो की अरे वा एवढे चांगले मार्क पडले आहेत त्यानंतर तो विचारतो की नक्की त्याला कुठल्या कॉलेजला ॲडमिशन हवं आहे तेव्हा आता हवालदार सांगतो की जी एस कॉलेज तेजस त्यानंतर हवलदाराला फोन मागतो तेव्हा हवालदार त्याच्यावरती चिडतो आणि म्हणायला लागतो तुला सतत तेच तेच काय सांगत बसायचं जर मी कळत नाही का तुला तेव्हा आता तेजस सांगतो की आऊ साहेब माझ्यासाठी नाही तुमच्याच कामासाठी फोन मागतो द्या ना जरा ॲडमिशन करायचं आहे ना मुलाचं तेव्हा आता हवलदार पटकन तेजसला फोन देतो तर तेजस त्याच्या कॉलेजमधल्या देशपांडे सरांना फोन करतो आणि त्यांना रिक्वेस्ट करतो की सर एक मुलगा आहे त्याला पंच्याण्णव टक्के मार्क पडले आहेत मला माहिती टक्केपेक्षा खालच्याने ॲडमिशन पेक्षा खाल नाही नाहीये परंतु राखीव कोटा जो असतो त्याच्यामधून जर ॲडमिशन मिळालं तर बघा ना नाही म्हणजे विद्यार्थी खूप होतकर हुशार आहे तर त्यानंतर त्याचे फोन ठेवल्यानंतर हवालदाराला आनंदाची बातमी देतो तो, तो सांगतो की साहेब होईल तुमच्या मुलाचं ॲडमिशन या नंबरवरती ते परत संपर्क साधा तेव्हा आता हवालदार म्हणतो की मी डोनेशन वगैरे काही देणार नाही तेव्हा आता तेजस सांगतो की अहो साहेब डोनेशनची काहीच गरज नाही आहे खरं तर मी त्याच कॉलेजचा विद्यार्थी आहे देशपांडे सर यांचा आवडता विद्यार्थी होतो मी गोल्ड मेडलिस्ट आहे तेव्हा आता हवालदार विचारतो की एवढा हुशार आहेस मग स्वतःच्याच घरात चोरी का केलीस तू तेव्हा आता तेजस सांगतो की काय आहे ना साहेब कधी कधी परिस्थितीच अशी येते की काही ना काहीतरी चुकीचा मार्ग आपल्याला निवडावाच लागतो आता तुमच्याच बायकोची घ्या ना म्हणजे आता मुलाच्या ऍडमिशनसाठी त्याने तुम्हाला गळ घातली की आपण डोनेशन भरूयात तेव्हा आता तेजसचं मन पडतं आणि तो सांगते की हो परिस्थिती माणसाला काय काय लागेल येत नाही आता तेजसची मदत करण्यासाठी इच्छा निर्माण होते तेव्हा आता तो तेजसला मोबाईल द्यायला लागतो तर तेजस सांगतो की हे बाबा साहेब तुमच्या मुलाचं ऍडमिशन करून द्यायला मदत केली म्हणून जर फोन देत असाल तर नको आहे मला राहू देत तेव्हा आता हवालदार सांगतो की अरे तू जरी मार्ग चुकीचा निवडला असलास ना तरी माणूस म्हणून खरंच योग्य आहेस तू घे फोन घे तेव्हा आता तेजस मानसीचा कॉल नंबर लक्षात आणतो आणि तिला कॉल करतो तर इकडे शुभदाचा मात्र राणीसारखा थाट चालू असतो फक्त शुभदा घरी बसून मानसी संपदा निधी यांना ऑर्डरी सोडत असते तर संपदा सांगते की नाश्ता झाला आहे तेव्हा मनू सांगते की मामी नाश्ता करायच्या आधी ना तू हा चहा घे त्यान तर त्यानंतर संपदा तिथे आता विचारते मनूला की अगं चव बघ ना कशी झाली आहे तेव्हा आता मनूच्या लक्षात येते ते म्हणजे संपतरावांचे शब्द तर त्यानंतर मनू सांगते की आई याच्यामध्ये थोड्या काजूच्या पाकड्या टाकणा तेव्हा आता हे शुभदाने ऐकलेलं असतं आणि शुभदा म्हणते की फिनिशिंग स्कूल हे जे तुझं साजरं संगीत सजावट आहे ना ते बाजूला ठेवा तुझ्याजवळच इथे ना काजू बदाम पिस्ता मावा हे परवडणार नाही आम्हाला मानसीचा फोन स्विच ऑफ लागल्यानंतर तेजेस आता संपदाचा फोन ट्राय करतो फोन वाजल्यानंतर आता संपदा घ्यायला येणार इतक्यात आता शुभदा तिला आणि सांगते की काम करतो मला भूक लागली आहे ना नाश्ता पाहिजे मला काय फोन बीन रिसिव करायची गरज नाही आहे तेव्हा आता परत तेजस विचार करतो की सब साहेब फोन उचलत नाहीये मी परत एकदा ट्राय करतो आणि त्यानंतर ते परत तेजेस कॉल करतो तेव्हा आता शुभदा चिडते आणि म्हणते की कामाच्याच वेळी कुणाला फोन करायचे सुचता आहे आता मोबाईल बघते आणि म्हणते की नाव नाही गाव नाही कोण आहे काय माहिती ती फोन करायला लागले आणि ती परत कट करून टाकते इतक्या तिथे आता निधी आलेली असते निधी मनूला सांगते की काय की इथे काय आम्ही आपण आता इथे हिची कामं करायला आलो आहोत का तेव्हा आता मनू तिला गप्प बसवते हो तर तेजस तिकडे आता म्हणतो की साहेब प्लीज प्लीज एकदा शेवटचं परंतु आता हवालदार फोन घेऊन इसकावून निघून जातो हा भाग इथेच संपतो पुढील भागात आपण पाहणार आहोत की म्हणून आता त्याच नंबरवरती परत कॉल केलेला असतो तेव्हा आता हवालदार सांगतो की हा तो एक आहे। तो? आरोपी ते ते आहे तेव्हा आता मनुरच बसतो आणि मनू विचारते की आरोपी तेव्हा आता हवालदार सांगते की हो तेजस प्रभू म्हणून कोणीतरी आहे तेव्हा आता मानसी तडकपणे तेजसच्या मदतीला धाव घेते तर नायक गायत्रीने तात्यांना त्या फळ्यावरती लिहायला असतं की स्वातंत्र्य सूर्य दिनकर पंतूने केली स्वतःच्याच लूट मार तत्वाना फासला काळीमा तर मनू लगेच आता तेजसच्या मदतीला पोलीस स्टेशन मध्ये आलेली असते तर मनू खूप रडत असते तेजसला पाहून ती सांगते की तुम्ही जी चूक केलीच नाहीये त्यासाठी तुम्ही का शिक्षा भोगाल त्यानंतर मनू इन्स्पेक्टरला सांगते की अहो माझ्या बाबांना मदत व्हावी म्हणूनच केलं हे सगळं मनूने घडला सगळा प्रसंग सांगितल्यानंतर मनू तेजसला तिथे आता जामीन देते तेव्हा आता हवालदार मनूला सांगतात की इथे आरोपी सोबत असलेलं तुमचं नातं लिहा त्यानंतर मनूने संपतरावांनी दिलेलं मंगळसूत्र आणलेलं असतं आणि तेजस तिचं नातं पत्नीचं लिहिलेलं असतं जे की तेजसला अजून काहीच माहिती नसतं